लाजी, दबंगी ने तो अपना इंसाफ खुद किया, तब तुम्हारा इंसाफ हम करेंगे। ये भीमा जी, ये खाशाबा और ये लखू जी लोहार वाह, आज एक साथ तीनों का काम तमाम हो जाएगा। लखू जी लोहार, लखू जी तुम हमारे तोपों को नाकाम करने आए थे, कील मारने वाले थे ना हमारे तोपों में, हाँ? कील लखू जी के सिर में मारो। कील का ताज दिखना चाहिए, यही सजा है इसे। ले जाओ उसे। दूसरा किला मारो, राजा मारो, तीसरा किला मारो। खाशाबा पैदू, खाशाबा जासूस बनकर जंजीरा में हकीम बन बैठे। हमारी लोगों के लिए जहर तुमने बनाया, तुम्हें भी जहर पीना होगा। जहर पिलाओ उसे, ले जाओ। यो, सुनो सुनो ना। हिमाचल जी, कांसमा। तुमने वो जहर खाने में मिलाया ताकि हम अल्लाह ताला को प्यारे हो जाए। हमने तुम्हारे लिए अलग सजा सोच रखी है, ले जाओ उसे। गुंडा जी, तुमने बहुत बड़ा गुनाह किया है, सजा भी तुम्हें बड़ी मिलेगी। तुम्हारा हिसाब अब चुकता होगा। हाथ तर छोड़न बाग मद्दा क्यों तो तुला? हाँ छोड़ा तो क्या कर लोगे? फिर मौजर राजा से सपान पूरा करेंगे। हाथ छोड़। खामोश गद्दार। हाथ गद्दारी नव्हती रे सिद्ध्या, ती माझ्या राजाचा आदेश होता, त्यो पळला म्या। और क्या हुक्म था? या जंजिऱ्यावरती भगवा फडकवायचा होता। भगवा, अब हम तेरे वजूद को लाल रंग में बदल देते। मुंडा जी, अब तुम्हारा खेल खत्म हो गया, अब तुम मर जाओगे। हाल रहा
तर मरलाच ब्या कुणाल दाखवा लागलायस र अरे माझ्या राजासाठी असं 10 वेळेला मरेन मी मरताना एकच गोष्टीचं वाईट वाटतंय बघ माझ्या राजाला दिलेला शब्द नाही पाळला मी कोंडाजी हुजूर मारून टाका याला विषाची परीक्षा नको हुजूर संभाजी किनाऱ्यावर आलाय ठीक है अरे हात बांधून कसं मारतोय यार हां दमासला तर हात सोडून मार छत्रपती संभाजी महाराज की जय जंजीरा कभी किसी का उधार नहीं रखता छत्रपति संभाजी महाराज की जय बाबांनी वेळ चुकवलीच म्हणायची काहीतरी अडचण आली असणार महाराज कधी कधी गोष्टी ठरल्या वेळेत होतातच असं नाही महाराज महाराज आपल्या दर्यातनं फिरणाऱ्या चोरकासाच्या बाजूला असणाऱ्या मावळ्यांना जंजिरातनं आरोळे ऐकू आल्यात काय आरोळ्या होय महाराज आरोळ्या आतली लोक मोठ मोठ्यानं ओरडत होती खुसू खुसू म्हणत होती भैरजी काका किती वेळ झाला या गोष्टीला 2 घटक झाले असतील आता एवढ्यातच आपली मावळे राजापूरच्या खाडीतनं आपल्या तळावर आलेत दगा फटका तर झाला नसेल ना नाही नाही महाराज असं नाही होऊ शकत आपण चिंता करू नये फक्त कोंडाजी बाबांना एवढा वेळ कधी लागत नाही एक खाऊन 2 तुकडे हा त्यांचा स्वभाव त्यांच्याकडून अजून काहीच हालचाल झाली नाही याचा अर्थ काय यायचा महाराज ही खोडी किनाऱ्याकडे येते खोडी जी महाराज काय करू नांगर टाकू देऊ त्याला एकच होडी असेल तर काही करू नका पण सावध राहा आणि नजर ठेव नीट माग घ्या मागाहून आणखी होड्या येत नाहीत ना याची खात्री करून घ्या आणि होडीत कोण येते पण जी राजा माझी भीमाजी काय झालं आणि आमचे कोंडाजी बाबा कुठे आहेत तुमचं कोंडाजी बाबा या रुमाला खाली आहेत बाबा काय शब्द दिला होता तुम्ही विसरलात
विजय वीराच्या ताटात भेटायला येणार होता आम्हाला. चंचिऱ्यावर फडकणारा भगवा आम्ही किनाऱ्यावरून श्रीरामचंद्राप्रमाणे बघावा ही तुमची इच्छा. बाबा हो आजवर हाती घेतलेली कोणतीही मोहीम फत्ते केल्याशिवाय तुम्ही रायगडावर माघारी आला नाही. घेतलेला प्रत्येक किल्ला आबासाहेबांच्या पायावर वाहताना पाहिलंय तुम्हाला. मग कोंडाजी बाबा याच वेळी कस काय फसवलं तो आम्हाला. चक्कीरा घ्यायचा स्वराज्यात आणायचा या कल्पनेनच किती हरखून गेला होता तुम्ही. तुमच्या कन्यांमध्ये उसळणाऱ्या रक्ताची कल्पना आली होती आम्हाला. किती खलबत किती चर्चा, कुठला डाव कसा टाकायचा, कुठला पेच कसा आखायचा, त्या सिद्धीच्या मनाचा ठाव कसा घ्यायचा, कसा त्याला उद्ध्वस्त करायचा. सगळी जबाबदारी तुम्ही शिरावर घेतली बाबा. त्याही आधी गद्दारीचा आळ शिरावर घेतला, पितुरीचा आळ अंगावर ओढवून घेतला. कोंडाजी बाबा पितूर, कोंडाजी बाबा गद्दार हे ऐकताना तुमच्या सारख्या स्वामिनिष्ठ मावळ्याला काय यातना झाल्या असतील. हजारो इंगळ्या डसल्या असतील तुमच्या काळजाला. तुम्ही बदनामीची आग पाठीवर घेऊन उसळत्या दर्यात उतरलात, जंजिऱ्यात गेलात. त्या सिद्धीला कुर्णिसात करताना, त्याच्या समोर आमच्या बद्दल स्वराज्या बद्दल अपशब्द वापरताना तुम्हाला कोण यातना झाल्या असतील ते आम्ही जाणू शकतो. किती किती आणि काय काय सहन केलं स्वराज्यासाठी. एवढे खाली ते लिहिले पण कधी चुकूनही विचारलं नाहीत की आपली बायको कशी आहे की पोरं कशी आहेत. कोंडाजी बाबा कुठल्या मातीचे बनले होता तुम्ही भेटून विचारणार होतो आम्ही. पण भेटीला आलात ते असे की ज्या हाताने सिद्धीला कुर्णिसात केला ते हात त्यागले, जे पाय सिद्धीच्या पुढे पुढे करत होते ते पाय टाकले, त्याचे मस्तक कधी झुकलं नाही. त्या मस्तकानिशी आलात. नाही कोंडाजी बाबा, आम्ही तुमच्या केवळ मस्तकावर समाधानी नाही, मुखदर्शनावर समाधानी नाही. कोंडाजी बाबा आम्हाला तुम्ही हवे आहात गरजायला, राज अशी मायेला हाक मारायला. उठा उठा कोंडाजी बाबा, घ्या तलवार हाती. राजन सांभाळा, सावरा स्वतःला. असा कसा माझा वाघ लाडक्यांच्या कळपात घावला. म्हणजे राजा माफ करा आम्हा समदेसनी. ते म्हणजे अरे माफी कशासाठी राजा. आम्ही समद जुळवून आणलं होत पर रायपा पालखी मागवा, वैद्य राजांना बोलवा. नाही राजा, माझ्या जीवात जीव आहे तोवर मला बोलू द्या. राजा ऐन वक्ताला घात झाला. कोंडाजी बाबांनी कोठारात वाट टाकली, बाहेरून वाट पेटवली मी, पण सिद्धला तसं सुगावा लागला. नाही बुडवू शकलो कोठार. अरे तुम्ही सगळ्यांनी जे केलं ते दिव्य होत, दिव्य प्रयोग तुम्हाला कायम लक्षात ठेवेल.
तुला कोणी सांगितलं पराक्रम फक्त जिंकलेल्या लढाईचाच असतो? एखादी लढाई जिंकता जिंकता हरली जाते म्हणून पराक्रम दुबळा होत नाही. जंजिरात गेल्यापासून कोंड्याजी बाबा झोपलंच नव्हतं. रातंदीस फक्त कोठाराचा ध्यास. त्यासाठी त्यांनी सिद्धीचा विश्वास मिळवला. सुरुवातीला त्यानं थारा लागू दिला नाही. मग सिद्धीने त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. राजू आपल्या कोंडाजी बाबासनी एका ताटात जेवायला लावलं तर मनावर दगड ठेवून त्यांनी ते बी केलं. मस्त किळ असायची त्यासनी. पर त्यांनी ते केलं. मरायचं आपल्या राजासाठी करायचं. तर सिद्धीचं समाधान झालं नाही. त्यांच्या देखत त्यांनी बाया बापड्यांवर अन्याय केला. लहान लहान लेकरांवर तलवार उचलायला लावली. काय एक एक दिव्य केलं पर निभावलं. शेवटी कोंडाजी बाबासनी बहकवण्यासाठी त्यांनी लवंगी बाई नावाची दासी भेट दिली. ती लवंगी आहे. लवंगी असे ये आपकी हो गई. पर कोंडाजी बाबा बदल नाही. ते शेवटपर्यंत महाराजांनी दिलेल्या मार्गावर चाललं. तिच्याकडे वाईट नजरेनं कधी बघितलं नाही. लई इज्जत दिली त्यासनी. तिला लई अप्रूप वाटलं. कोंडाजी बाबांचं आपल्या स्वराज्याचं अखेरीस तिने बी जीव दिला आपल्या स्वराज्यासाठी. लौंगी बाय अगले जन्म आपको स्वराज्य में मिलूंगी. राजू कोंडाची बाबाच्या डोसक्यात फकस्त एकच इच्छा आपल्या राजांच्या पायावर जंजिरा वाहायचा. जंजिरावर भगवा फडकवायचा. दुसरा इच्छेच नव्हता. राजा मी लई माणसं पाहिली पण कोंडाजी बाबासारखं माणूस म्हणणार नाही. आपल्या राजासाठी मरणाला मिठी मारणारा शेवटपर्यंत मावळ्याची रग जिवंत ठेवणारा. बाबा गेलं. कोंडाजी बाबा म्या तुम्हा एकल्याला जाऊ देणार नाही. आलो राजा मला माफ करा. यो बुजरा नसल फडकला अजून भगवा जंजिराच्या बुरुजावर. तुमच्या डोळ्यात फडकलेला भगवा आम्ही बघतो. तुमच्या रक्तातून वाहणारा शिवविचार आम्ही अनुभवतो. आता आम्ही आहोत. आमच्या बरोबर काळजातले हे सगळे जण आहेत. आता जंजिऱ्यावर भगवा आम्ही फडकवू. कोंडाजी बाबा तुमचं बलिदान वाया जाणार नाही. आम्ही जाऊ देणार नाही.